देशात कोरोना रुग्णांची झपाट्याने वाढती संख्या तसेच ओमिक्रॉन वेरियंटचा संसर्ग बघता यापुढे कुठलाही धोका नको म्हणून केंद्र सरकारने शासकीय कर्मचाऱ्यांसाठी नवीन नियमावली जारी केली आहे या नियमावलीत पन्नास टक्के कर्मचारीच कामावर बोलवा असे स्पष्ट करण्यात आले आहे सरकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांची गर्दी टाळण्यासाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कामाचे वेळापत्रक ठरवून देऊन फक्त पन्नास टक्के उपस्थिती ठेवावी जे कर्मचारी कंटेनमेंट झोनमध्ये राहतात त्यांना कार्यालयात बोलवू नये सरकारी कार्यालयात पन्नास टक्केच कर्मचाऱ्यांची उपस्थिती ठेवण्यात यावी व उर्वरित कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम देण्यात यावे असे या केंद्र सरकारच्या नियमावलीत म्हटले आहे तसेच दिव्यांग अपंग कर्मचाऱ्यांना कार्यालयात बोलविण्यात येऊ नये व गरोदर महिलांना सूट देण्यात यावी अशा सूचना केंद्र सरकारने दिल्या आहेत दरम्यान मुंबईत वीस टक्के रहिवासी बाधित आढळल्यास इमारत सील करण्यात यावी तसेच इमारतीतील थी एकूण रहिवाशांपैकी वीस टक्के रहिवासी कोरोना बाधित आढळल्यास संपूर्ण इमारत सील केली जाईल असे आदेश मुंबई महानगरपालिका आयुक्त इक्बाल सिंग चहल यांनी दिले आहेत